हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी कविता माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला बारीक रवा घेतलाय. मी बारीक रव्यापासून उकड काढून आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. आपण चला तर मग उकड सर्वात प्रथम मी उकड काढून घेत आहे. उकड काढायला मी हे गॅसवरती कढई ठेवली आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घालत आहे. अर्धा कप दूध घातले. आता आपण ह्या दुधाला चांगलं उकळून घेऊयात आणि नंतर रवा घालणार आहोत आपण याच्यामध्ये. आता याला थोडी उकळी येऊ देऊयात. आपण आता याच्यामध्ये एक चुटकी भर नमक टाकले, मीठ टाकले चिमूट भर आणि ह्या चमच्याने एक दोन चमचे साखर घालणार आहे मी. साखर घातली म्हणजे आपला मोदकाचं वरचं आवरण थोडस छान गोड लागेल. आता आपण याला उकळून घेऊयात. मी एक चमच भर तूप पण घालते याच्यामध्ये. मी याच्यामध्ये एक चमच भर तूप घातलं आता आणि उकळी आलेली आहे चांगली. आपण आता रवा घालूया त्याच्यामध्ये. रवा घालून चांगला याला हलवून घेऊयात. मी आता याला चांगला हलवून घेते. अर्धा पाऊन कप दूध घेतलं होतं मी एक वाटी रव्यासाठी. तुम्ही तुमचा रवा किती घेत आहे तुम्ही त्याप्रमाणे दूध घालू शकता. बरोबर झाले. बारीक रवाच घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रव्याला तुम्ही मिक्सर मधून काढूनही घेऊ शकता. आता आपण याला एक 2 मिनिटे झाकण ठेवूया त्याच्यावरती, म्हणजे चांगली वाफ आली की आपलं उकड तयार होईल. मी आता याच्यावर झाकण ठेवते. एक 2 मिनिटानंतर मी गॅस बंद करते. 2 मिनिटं झालेले आहेत. आपली उकड चांगली तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. आपण हे मोदकांमध्ये भरण्यासाठी हे मी मिक्सरमधून काढून सुकं खोबरं मिक्सरमधून काढून घेतलंय खोबरं. आणि हा सपाटवाटी गूळ आणि एक वाटी खोबऱ्याचं खीस आहे. आता आपण हे गूळ थोडासा म्हणजे असं जास्त कडक नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये इझिली मिक्स होईल म्हणून आता आपण याच्यात गूळ टाकून हाताने त्याला मिक्स करून घेऊया. असं मिक्स करून घेऊयात हाताने. खोबऱ्याला भाजून वगैरे काही घेणार नाहीत आपण. आपल्याला मोदकांमध्ये भरल्यानंतर वाफेवर ठेवायचं आहे त्याच्यामुळे खोबरं पण आपलं शिजण्यात येईल त्याच्यामध्येच. आपण परतून वगैरे काही घेणार नाहीत. असंच मिक्स करून घेणार आहेत खोबरं याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे खोबरं मिक्स करून घेते. खोबरं आणि गूळ मिक्स करून असं आपण हे असं स्टफिंगला भरणार आहोत. गूळ जरी थोडासा कडक असला तरी पण तुम्ही त्याला खिसून घेऊ शकता. असं खिसून घेऊन असं मिक्स करून घेऊ शकता. हे बघा, हे असं झाले मिक्स केल्यानंतर. आता मी याचे छोटे छोटे असं हे मोदकांमध्ये भरण्यासाठी असे छोटे छोटे बॉल्स करून घेते सगळे, म्हणजे आपल्याला भरायला सोपं जाईल. मी सगळे बॉल्स तयार करून घेते. मी गॅस बंद केला. आता आपण ही खाली उकड काढून घेऊन, थोडीशी थंड पण झाली उकड ही. मी 5 मिनिटं थांबले होते. आता म्हणजे हाताला पळणार नाही आपल्या. मी आता ह्याला चांगलं मळून घेते प्लेटमध्ये काढून. आपण ही उकड हे बघा प्लेटमध्ये काढले. मी आता ह्याला चांगलं मळून घेते. जेवढं चांगलं मळलं तेवढे आपले मोदक छान जमतील. आता मी याला चांगलं मळून याचा उंडा तयार करून घेते. अशा प्रकारचं मऊ छान असं मळून घ्यायचं. असं छान 1-2 मिनिटं मळणं झालं की आता आपण ह्याला
आपला उंडा तयार झालाय गोळा आपला मळून आता आता मी मोदक करायला घेते. मी स्टार्टिंगला तुम्हाला हातावरती मोदक करून दाखवते कढीचा हातावर कसा बनवायचा ते. अशी छान आपण वाटी तयार करून घ्यायची. तुम्ही थोडंसं पाण्याचा किंवा दुधाचा हात पण घेऊन मिश्रण हे मळून घेऊ शकता थोडंसं घट्ट झालेलं असेल तर. तसं तर काही गरज नाही, माझं माप फिक्स झालं होतं दुधाचं आणि रव्याचं. थोडंसं कमी जास्त झालं घट्ट झालं तरी काही फरक पडत नाही, थोडंसं दूध लावून ते मळून घेऊ शकता. आता मी हे असे बॉल्स बनवून घेतले होते त्या मिश्रणाचे. आता हे याच्यात टाकते आणि हे असं याला कळ्या पाडून घेते. हे असं थोडीशी चिमटी घेऊन असं कळ्या पाडून घेते. बघा आणि आता याला एकत्र करूया. आणि नंतर आपण ह्या कळ्या अशा बोटाने दाबून बराबर करून घेऊया. हे बघा हातावरती अशा प्रकारे बनवलंय मी. आणि आता साच्यामध्ये बनवते. हा मोदकाचा साचा आहे. मी याला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे चिटकण्याची भीती नाही. मी या साच्याला थोडंसं तूप लावून घेते. असे छान छोटे छोटे पाऱ्या बनवून याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. दोन्ही कडू पण टाकून घ्यायच्या असे थोडं थोडं पीठ घेऊन. इकडून पण घेते मी. असं लावून घेतले दोन्हीला पण. आता याच्यामध्ये हे भरते मी आणि ह्याला असं आपण दाबून घेऊयात. आणि ही खालची बाजू अशी बंद करून घेऊयात आपण. आणि काढून घेऊयात. मग अशा प्रकारे साच्यामध्ये पण मोदक असं बनवून घ्यायचं. असं हे थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या कळ्या चांगल्या येतील. अगोदरच्या मोदकाला मी थोडं दाबलेलं नव्हतं. हे असं आतमध्ये थोडंसं दाबून घ्यायचं. आदर ठेवल्यावर तेवढ्या छान कळ्या पडणार नाही. असं दाबून घेतले त्याच्यामध्ये ही गोळी ठेवली आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हे मोदक. अशा प्रकारे तयार करून घ्यायचं. मी आता राहिलेले सगळे मोदक तयार करून घेते. हे बघा आपले एक वाटी रव्यामध्ये 12 मोदक झालेले आहेत. हे दोन हाताने केलेले आहेत आणि हे बाकीचे साच्यामध्ये. आणि 12 मोदक झाले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये गॅसवर अर्ध पातेलं, अर्ध्याला थोडंसं कमी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आणि ही अशी चाळणी आहे बघा छिद्राची, अशी चाळणी घेतली आहे. आणि मी आता ह्याच्यावर केळीचं पान ठेवलं आहे. तुम्ही एक चांगला स्वच्छ कपडा पण ठेवू शकता. आणि मी ह्याच्यावरती आता मोदक ठेवून घेते. आपल्याला 10 मिनिटे ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे मोदकांना.
मी सगळे मोदक ठेवून घेतलेत। आता ह्या पाण्याला उकळी आली की आपण याच्यावरती हे मोदक पात्र, पाणी आपलं उकळलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे। मी आता हे चाळणी ह्या पातेल्यावरती अशी फिक्स बसते बघा, एकदम बरोबर बसते, वाफ कुठूनच जात नाही। असं पातेलं घ्यायचं आपण बरोबर। आणि आता याच्यावर एक प्लेट झाकणार आहे जी फिक्स बसेल याच्यावरती, ही पण एकदम फिक्स बसली आहे। आता आपण ह्याला गॅस फुल्लच आहे, एक 5-7 ते 10 मिनिटे ठेवून वाफून घेऊयात, किंवा तुम्ही काढून बघू शकता कारण की उकड काढून घेतलेली होती, ह्याला जास्त वेळ लागणार नाही तयार व्हायला। हे बघा, हे आपण स्टफिंगसाठी तयार केलेलं हे गुळ आणि खोबऱ्याचं एवढं मिश्रण उरलंय। आपली महिन्याला चतुर्थी असते, संकष्ट चतुर्थी, तेव्हा आपण इन्स्टंट मोदक बनवायचे असतील तर एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये खोबरं मिक्सरमधून काढलं सुकं, त्याच्यात गुळ ऍड केला की मोदक छान तयार होतात। बघा, मी तुम्हाला एक तयार करून दाखवते। हातावरही छोटे छोटे आपण 21 मोदक तयार करू शकतो ह्याच्यापासून। मी एक साच्यामध्ये तुम्हाला मस्तपैकी एक मोदक करून दाखवते ह्या स्टफिंगचा, ह्याचा खूप सुंदर लागते खायला। आपण बनवून घेऊयात साच्यामध्ये। बघा, मी असं साच्यामध्ये हे मिश्रण आपलं भरून घेतलंय छान, परत मस्त असं दाबून घेते, खूप मस्त लागतो खायला हा मोदक। एक मोदक तयार झाला आपला उरलेला, याच्यामधून आपले तिकडे मोदक वाफून घेईपर्यंत हा मोदक तुम्हाला दाखवत आहे बनवून मी। इन्स्टंट अशा प्रकारचे सुद्धा मोदक तुम्ही बनवू शकता। कम्प्लीट एक मोदक तयार झालाय बघा, किती सुंदर मोदक तयार झालाय बघा उरलेल्या स्टफिंगचा सुंदर। अशा प्रकारे सुद्धा 21 मोदक तुम्ही महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी, जास्त वेळ कंटाळा आला असेल, जास्त अवघड मोदक बनवण्याचा, तर असे इन्स्टंट मोदक बनवून तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता। खायला पण सुंदर, मुलांना तर खूपच आवडतील। आपले आता उकड तयार, उकडीचे मोदक आपले वाफून झाले असतील, मी बघते काढून। 5 मिनिटानंतर असे आपले मोदक झालेले आहेत बघा तयार। मी आता गॅस बंद करते। बघा, आपले 5-7 मिनिटानंतर मोदक छान वाफून झालेले आहेत। मी आता खाली उतरून घेते, गॅस बंद केलाय। बघा, अशा प्रकारे आपले मोदक छान तयार झालेत। मी आता याच्यावरती छानपैकी गरम गरम मोदक असताना तूप सोडते, मस्त भन्नाट चव लागेल खायला आपल्याला। छान थोडं थोडं तूप सोडूयात आपण। आणि हा एक इन्स्टंट मोदक। तुम्हाला माझी मोदकाची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। बाय।